हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट किंवा एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे प्रोविजनल आन्सर ही कधी येणार आहे याबद्दल. ठीक आहे, महाराष्ट्र सेट 2024 ची एक्झाम जी आता 7 एप्रिल 2024 झालेली आहे, त्याची आन्सर की, प्रोविजनल आन्सर की म्हणजे काय, जी फर्स्ट युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी जी ही सेट एक्झाम कंडक्ट करते ती ही आन्सर की पहिले देते. त्याच्यावरती तुम्हाला काही आन्सर्स चॅलेंज करायचे असतील तर ते तुम्ही चॅलेंज करू शकता. चॅलेंज केल्यानंतर फायनल आन्सर की येते. तर या दोन स्टेप्समध्ये प्रोविजनल आन्सर की अँड फायनल आन्सर की अँड देन तुमचा रिझल्ट, अशा पद्धतीची ही प्रोसेस असते. तर याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, जसं की ही एक्झाम झालेली आहे आपली 7 एप्रिल. ठीक आहे, या 7 एप्रिलच्या एक्झाममध्ये आपण काय करू शकतो की एक महिना म्हणजे लास्ट जो काही तुमचे रिझल्ट किंवा ॲनालिसिस आलेलं आहे त्यावरून जर प्रोविजनल आन्सर की बघायचं म्हटलं तर 25 ते 30 दिवसांमध्ये तुम्हाला प्रोविजनल आन्सर की ही युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे, तर 25 ते 30 दिवस म्हटलं तर 7 एप्रिल म्हणजे 7 मे ते 10 मे पर्यंत तुमची प्रोविजनल आन्सर की आपल्याला येऊ शकते. कोणाकडून? पुणे युनिव्हर्सिटीकडून, कारण सेट एक्झाम ही पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते आणि पुणे युनिव्हर्सिटीज पूर्ण रिझल्टपर्यंत पूर्ण प्रोसेस करत असते. ठीक आहे, तर मेच्या फर्स्ट वीक नाही, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये तुम्हाला प्रोविजनल आन्सर की येईल 7 ते 10 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर तुम्ही प्रोविजनल आन्सर कीला चॅलेंज करू शकता. चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर जे आन्सर तुम्हाला आत्ताच प्रिपरेशन करून ठेवावं लागणार आहे की ज्या क्वेश्चनचा आन्सर चुकीचा आहे, म्हणजे जे आन्सर तुम्हाला ऑप्शन्स त्याच्यामध्ये चुकीचं वाटतायत किंवा काय वाटतायत, आता जे आन्सर चुकलेले आहेत किंवा क्वेश्चन थोडा ट्विस्ट झालेला आहे त्याचे मार्क्स तुम्हाला युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते, पण जे आन्सर्स तुम्हाला ते वाटतायत तर त्याचं प्रूफ तुमच्याकडे ऑलरेडी आहे की बाबा ह्याचं करेक्ट आन्सर हे आहे आणि हे आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, पण असे काही क्वेश्चन्स आहेत ज्याचं आन्सर जर युनिव्हर्सिटीने वेगळं दिलं आणि तुम्हाला ते आन्सर कन्फर्म असेल की तुमच्या माहितीमध्ये ते आन्सर हेच आहे, तर याचा प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्रोविजनल आन्सर की येईल त्यावेळेस चॅलेंज करताना. आणि त्या प्रूफसकट तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये या क्वेश्चनसाठी चॅलेंज केल्यानंतर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतात आणि जी फीस तुम्ही भरलेली असते त्या आन्सरला चॅलेंज करण्यासाठी ती फीसुद्धा तुम्हाला परत मिळते. पण जर युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार तेच आन्सर बरोबर असेल आणि तुम्ही प्रूफ व्यवस्थित दिला नसेल तर जी तुम्ही फी भरलेली असते तीसुद्धा परत युनिव्हर्सिटीकडे जमा राहते. ठीक आहे, सो ही प्रोसेस आहे तुमची प्रोविजनल आन्सर कीची आणि ह्या प्रोसेसमध्ये तुमचा मे महिना निघून जातो. ठीक आहे, मे महिना निघून जातो कशामध्ये, आन्सर चॅलेंज करणं किंवा प्रोविजनल आन्सर की चेक करणं आणि प्रोविजनल आन्सर कीवरून तुम्हाला 80 ते 90% तुम्हाला तुमचा रिझल्ट समजलेला असतो की तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होत आहात की नाही. नियरबाय तुमच्या रिझल्टवरून लक्षात येतो की किती पर्सेंट तुम्हाला मिळालेले आहेत. आणि मागच्या वर्षी मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं की कट ऑफ कसा तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही कट ऑफपर्यंत पोहोचताय की नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता, तर या प्रोविजनल आन्सर कीवरून ते फायनल 90% तुम्ही शुअर होता की एक्झाम तुम्ही क्लिअर होणार आहात की तुम्हाला परत प्रिपरेशन करायचं आहे. तर हे प्रोविजनल आन्सर कीचं म्हणजे पहिले तुमचं रिझल्टचे स्टेप तुम्हाला इथे समजेल. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे फायनल आन्सर की ज्या वेळेस येईल. आता मोस्टली काय झालेलं आहे या युनिव्हर्सिटीचं, जेव्हा जेव्हा फायनल आन्सर की आले त्याच दिवशीच रिझल्टसुद्धा आपल्याला डिक्लेअर झालेला दिसून येतो. ठीक आहे, ही प्रोसेस म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की फायनल आन्सर की आणि रिझल्ट हा बऱ्यापैकी सोबतच लागलेला आहे, मग त्याच्यासोबतच कट ऑफ पण येतो. म्हणजे ह्या फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही क्लिअर होता की किती पर्सेंट रिझल्ट तुमचा आलेला असणार आहे आणि किती पर्सेंट रिझल्ट तुम्हाला आता प्रिपेअर करण्यासाठी गरज आहे की नाही नेक्स्ट एक्झामसाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजून येतात. ठीक आहे, तर ही प्रोविजनल आन्सर की ते रिझल्टपर्यंत पोहोचण्याची गोष्ट किंवा एक प्रोसेस आहे. पण या प्रोविजनल आन्सर कीमध्ये ज्यांना म्हणजे मार्क्स खूप कमी मिळाले आहेत किंवा पर्सेंटेजपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत किंवा प्रोविजनल आन्सर कीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच ज्यांना असं वाटतं की माझा रिझल्ट येणार नाही आहे, त्यांच्यासाठी एक नेक्स्ट इयरच्या एक्झाम प्रिपरेशनसाठी आम्ही फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs ह्या पेपरवरच्या फुल कोर्समध्ये प्रिपरेशन तुमचं होणार आहे, ज्याची फीस आहे 3,500 रुपये. डिस्काउंट अवेलेबल आहे, डिस्काउंट नंतर त्याची फीस होणार आहे 2,500 रुपये. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोर ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये जस्ट MS सेट सर्च करून तिकडे जॉईन शकता.
तसंच पेपर 2 साठी देखील फुल कोर्स घेऊन आला होता. त्यामध्ये देखील संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. ऑफकोर्स पेपर 2 मध्ये तुम्हाला पेपर 1 पण प्रिपरेशन होणार आहे. लिस्ट ऑफ सब्जेक्ट आहे ज्याच्यासाठी पेपर 2 कोर्स पूर्ण अवेलेबल आहे. फीस 12,000 आहे. डिस्काउंट ही अवेलेबल आहे. डिस्काउंट नंतर त्याची फीस होते 10,000. सेम प्रोसिजरने तुम्ही पेपर 2 देखील प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. हे प्रोविजनल आन्सर की किंवा याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून सांगण्यासाठी किंवा ज्या गोष्टी आपण म्हणतोय की आत्ता का प्रिपरेशन सुरू करायची, कारण तुम्ही बघितलेलं आहे की किती वेळ याच्यामध्ये जातो आपल्याला, राईट. सो हा वेळ न घालवण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस जी आहे ती सांगितली जाते की आत्तापासून प्रिपरेशन सुरू करा, जेणेकरून येणारी एक्झाम जी आहे 2025 एक्झाम, ही 2025 एक्झाम तुम्हाला टार्गेट करायची असेल तर प्रिपरेशन आत्ता सुरू करावं लागेल. ज्यांची ही एक्झाम मिस झाली आहे, मिस म्हणजेच ज्यांना खात्री आहे की परसेंटेज कमी येणार आहे, त्यांनी रिझल्टची वाट न बघता प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे, कारण येणारी ही एक्झाम ऑनलाईन आहे. मे बी ही सिलॅबस चेंज करून येईल, कारण जसं की ऑनलाईन एक्झाम आहे त्यामुळे सिलॅबससुद्धा चेंज होऊ शकतो. आणि रिझल्टच्या बाबतीमध्ये प्रोविजनल आन्सर फीमध्ये मागच्या वर्षी रिझल्ट येण्यामध्ये उशीर झाला होता, कारण UGC परमिशन मिळालेली नव्हती असं त्याचं हे होतं. तर आता युनिव्हर्सिटीची परमिशन पण आहे, त्यामुळे रिझल्ट जो आहे तो आपला नियमाने म्हणजे आत्तापर्यंत चालत आलेल्या गोष्टीप्रमाणे प्रोविजनल आन्सर की झाली की फायनल आन्सर की आणि ही येईपर्यंत 3 महिन्याचा गॅप जाईल. 7 एप्रिल, 7 मे, 7 जून, जूनमध्ये आपल्याला रिझल्ट येऊन जाईल. कशाचा? MSCET 2024 आणि 2025 टार्गेट करण्यासाठी तुम्ही इकडे काय होणार आहात, फ्री होणार आहात, ठीक आहे. तर जून ज्यांच्यासाठी प्रिपरेशनला वेळ नाही आहे, एप्रिल, मे, जून 3 महिने जर गेले तर मग एक्झामची डेट, नेक्स्ट एक्झामची डेट जर लवकर आली तर तुमच्या हातात खूप कमी दिवस राहतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही क्लिअर झालेली आहे किंवा नाही होत आहे किंवा आतापासून प्रिपरेशन परत सुरू करायचं आहे, तर त्यांनी लवकरात लवकर प्रिपरेशन सुरू करायचं आहे. विदाउट एनी हेजिटेशन, विदाउट एनी काय म्हणतात, लो कॉन्फिडन्स न करता तुम्ही तुम्हाला तुमचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे, ठीक आहे. सो प्रोविजनल आन्सर की मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट मंथमध्ये 1-7-10 म्हणजे सेकंड वीकमध्ये तुम्हाला येणार आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.